आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघातले हजारो कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केलाय. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांना वरळीमध्ये मोठा धक्का बसलाय. वरळीमध्ये शेकडो शिवसैनिकांनी शिंदे गटात प्रवेश केला. ऐन दसरा मेळाव्याच्या तोंडावर हे शिवसैनिक शिंदे गटात सामील झाले आहेत. शिवसेना राष्ट्रवादी आणि मनसेच्या कार्यकर्त्यांनीही शिंदे गटात प्रवेश केलाय. कोस्टल रोड संदर्भात आदित्य ठाकरेंनी लक्ष न दिल्यानं शिंदे गटात सामील होत असल्याची प्रतिक्रिया या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांसाठी खास धनुष्यबाणांचा पुष्पगुच्छ या कार्यकर्त्यांनी आणलेला. तर ही दृश्य आहेत वरळीमधून. अनेक कार्यकर्ते हे शिंदे गटात सामील झाले आणि यावेळी शिवसेनेसोबतच राष्ट्रवादी आणि मनसेचे कार्यकर्ते देखील शिंदे गटात गेले. आणि यावेळी मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले आपण पाहूया. गेल्या अनेक दिवसापासून हा जो काही कार्यक्रम आहे हा सुरू आहे. शेवटी त्या लोकांच्या भावना ज्या आहेत की एक चांगलं सरकार स्थापन झालेलं आहे, सर्वसामान्यांचं सरकार स्थापन झालं आहे आणि त्यांना देखील वाटतं आहे की हे सरकार आम्हाला न्याय देईल आणि त्या दृष्टीने त्या माध्यमातून ते मोठ्या प्रमाणावर प्रवेश करतायत. मी त्यांचं स्वागत करतो. यापुढे देखील अनेक लोक विचारणा करतायत, येऊ पाहतायत, त्यांचंही मी स्वागत करणार आहे. तर वरळीमध्ये पडलेल्या फुटीसंदर्भात शिंदे गटातनं सदा सरवणकर आणि ठाकरे गटातनं किशोरी पेडणेकर काय म्हणतात तेही पाहूया. संपूर्ण महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात शिंदे साहेबांना समर्थन मिळते आणि त्याचाच एक भाग म्हणून आज जे या ठिकाणी चित्र दिसते ते वरळी मतदारसंघातले प्रचंड मोठ्या प्रमाणात शिवसैनिक, शिवसेनाप्रेमी, बाळासाहेबांचे विचार ज्यांना आजपर्यंत अंगीकारले ही सगळी लोक शिंदे साहेबांच्या पाठीशी उभी राहिलेली आहेत. ज्या लोकांनी अनेकदा कोस्टल रोडच्या बाबतीत जे कोळी बांधव आहेत त्यांनी त्यांची काहीतरी 12 फूट पुढे जा मागे जा असं काहीतरी तो टेक्निकली प्रॉब्लेम होता ज्याच्यामध्ये केंद्राकडनं परवानगी घेतल्या जातात, ज्याच्याकडनं महाराष्ट्र, त्यांना आशा वाटते की हे सगळं होईल. व्यावसायिक म्हणून जर जात असतील तर आश्वासक म्हणून ते वाटत आहेत तर त्यांना लोकशाहीमध्ये कोणालाही कोणाकडे जाण्याचा आम्हाला कुठलेही धक्के नाही. जो धक्का आहे त्याचं नाव आम्ही बरोबर लावतोय किनाऱ्याला. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.